नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या संदर्भात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हप्ते वर्षभरात तीन टप्प्यात कोणकोणत्या महिन्यांत मिळणार आहेत ते जाहीर करण्यात आले आहेत तसेच पी एम किसान योजनेच्या सुद्धा कार्यपद्धतीत सुधारणा व बदल करण्यात आले आहेत तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हप्ते कोणकोणत्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील आणि पी एम किसान योजनेच्या कार्यपद्धतीत काय बदल करण्यात आला आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तसेच खाली बघा दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात येईल तसेच या योजनेतून प्रतिवर्ष रक्कम सहा हजार रुपये लाभ दर चार महिन्यांनी दोन हजार अशी वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येतील आणि सर्वात महत्त्वाचं बघा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार रुपये दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार रुपये आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दोन हजार रुपये या पद्धतीने हे तीन हप्ते वर्षभरात लाभार्थी शेतकऱ्यांना या नमो किसान योजनेचे दिले जाणार आहेत त्याच्यानंतर आता पीएम किसान योजनेसंदर्भात पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे आणि सनियंत्रणासाठी ग्रामस्तरीय तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय समित्या देखील गठीत करण्यात येतील म्हणजेच मित्रांनो खूप दिवसांपासून काही तांत्रिक अडचणीमुळे पीएम किसान पोर्टलवर इतर शेतकऱ्यांना नोंदणी करता येत नव्हती तर त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे यापुढे जे शेतकरी लाभ घेण्यासाठी पात्र आहेत परंतु अद्याप त्यांनी नोंदणी केलेली नाही तर आता त्यांना नोंदणी करता येणार आहे त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्यांना ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी निवारण्यासाठी यापुढे ग्रामस्तरीय जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात येणार आहेत तर प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे वर्षभरात तीन हप्ते या कालावधीत लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहेत तसेच पी एम किसान योजनेतसुद्धा अशा प्रकारे सुधारणा करण्यात आली आहे या योजनेसंबंधित तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद